सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा प्रस्तुत ऐका मंडळी ऐका मंडळी म्हटल्यानंतर कसं काहीतरी सांगितलं पाहिजे ते इंटरेस्टिंग सांगितलं पाहिजे तर तुम्हाला ऐकायला पाहिजे बरोबर की नाही. तर या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण सातत्याने अशी इंटरेस्टिंग गोष्टीच ऐकवतोय तुम्हाला बरोबर की नाही. म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हा सार्वजनिक गणेश उत्सव जो असतो तो कशा पद्धतीने साजरा होतो त्याच्यामध्ये काय 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 अडचणी येतात आणि त्या कशा इंटरेस्टिंग पद्धतीने लोक त्याच्यावरती त्या अडचणींवरती मात करतात हे सगळं आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकत असतो. या चौथ्या भागामध्ये एक अतिशय महत्वाचा विभाग राहिलेला आहे त्या विभागाबद्दल आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे कला दिग्दर्शन. गणेश उत्सव म्हटल्यानंतर आणि त्यातही लालबागचा गणेश उत्सव म्हटल्यानंतर ती भव्य दिव्यता आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते बरोबर की नाही. पण त्यातलं एक हक्काचं आणि हमखास नाव म्हणजे गणेश गल्ली. गणेश गल्लीमध्ये जर तुम्हाला भारतात एखादी वास्तू पाहायची राहिली असेल म्हणजे तिथे जायला खूप खर्च येतो बरोबर की नाही, तर अशा वेळेला काय करायचं काळजी करायचं ते या गणेश उत्सवाच्या काळामध्ये गणेश गल्लीमध्ये यायचं तुम्हाला ती गोष्ट हमखास पाहायला मिळणारच मिळणार. तर अशी ही वास्तू उभारायची म्हटल्यानंतर त्याचा कला दिग्दर्शकही तितकाच असा तुला मला जावा बरोबर की नाही. तर या वर्षीचं कला दिग्दर्शन करणार आहे ते म्हणजे अमन विधाते आणि त्यांच्या सोबतच त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे संपूर्ण कला दिग्दर्शन साकारणार आहे ते म्हणजे अक्षय विधाते. आणि अक्षय विधाते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. अक्षय तुझं मनापासून स्वागत. परत तुम्हाला अरे तुरे केलं तर चालेल. अक्षय मला सांग कला दिग्दर्शक म्हणून तुझी सुरुवात कशी काय झाली? कला क्षेत्र म्हणजे त्या बाबतीत सांगायला गेलं तर कला म्हणजे आमचे वडिलोपार्जितच ते आहे बरोबर. आमच्यामध्ये जसे आमचे आबा म्हणजेच आमचे आजोबा आहेत ते कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला होते. त्यांनी जुन्या पिक्चर पासून बरेच ते कामाला होते. त्याच्यानंतर माझे वडील एंटर झाले म्हणजेच अमन सर एंटर झाले. त्यांनी पण म्हणजे बरेच आपले पिक्चर वगैरे त्यांचे चालूच होते. त्याचबरोबर त्यांनी आपलं सजावटीमध्ये जसं गणेश उत्सव असू दे किंवा बाकीचे इव्हेंट असू दे त्याच्यामध्ये त्यांनी खूप आधीपासूनच त्यांचे म्हणजे सजावट वगैरे ते करत होते. तर तसं पाहायला गेलं तर कलेचा मला बाळकडूच मिळालाय. कारण म्हणजे त्यांच्या बरोबर आपलं माझं आपलं सेटवरती जाणं सेटवरती म्हणजे त्यांचे सेट पाहणं आणि घरी आल्यानंतर असेच काहीतरी बावले किंवा काहीतरी छोटस मिनिएचर बनवून अशा धागे वगैरे अशी खेचून वगैरे थोडा चलचित्र छोटेशा डेकोरेशन वगैरे म्हणजे मी ते असं ते माझे खेळ होते. अच्छा म्हणजे बाकीचे खेळ राहिले बाजूला लहानपणापासूनच त्या गोष्टी खेळून खेळून म्हणजे कधी मी कला क्षेत्रामध्ये कधी एंटर झालो ते मला खरं तर कळलं नाही. तर पूर्ण ते लहानपणापासूनच मला त्याचं बाळकडून मिळालेलं आहे. वा 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 किती छान. म्हणजे लहानपणापासून सुरुवात झालेली आहे थोडी. पण असे किती चॅलेंजेस वगैरे आले का त्याच्यामध्ये की जो असं तू आम्हाला सांगू शकतोस की अरे हा बाबा असा चॅलेंज आला किंवा एखादी गमतीशीर गोष्ट? चॅलेंजेस म्हणजे खरं सांगायला गेलं आता कलाकार म्हणून तर सांगू तर डिझायनिंग वगैरे हा पार्ट वेगळा राहतो. पण जेव्हा खरंच आपण जेव्हा सेट लावतो किंवा कन्स्ट्रक्शन वगैरे जे काही उभं करतो त्याच्यामध्ये खरं चॅलेंज येतं ते म्हणजे वेळेचं आणि आर्थिक दृष्ट्या. कारण का बरं म्हणजे मंडळ असतात मंडळ म्हणजे काय काय त्यांचं म्हणजे बजेट थोडं कमी असतं आणि म्हणजे अपेक्षा तशी जास्त असते थोडीफार पाहायला गेलं तर. पण त्यावेळेला त्या बजेटमध्ये आपण त्यांना 100% कसे देऊ शकतो हा एक आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज असतो. की कारण का ते मंडळाबरोबर बाकीच्या पूर्ण प्रेक्षकांना पण ते आवडलं पाहिजे. बरोबर हे तर महत्वाचं आहे सर. प्रत्येकाला असं नेहमी वाटत असतं बरोबर की नाही की आपलं म्हणजे डेकोरेशन म्हणजे कमाल झालं पाहिजे सॉलिड झालं पाहिजे. तर अशा वेळेला तुम्ही सांगितलं बघा हा बाबा तुमचं एक साधारण बजेट एवढा आहे तर अमुक अमुक गोष्टी आपण त्याच्यामध्ये करू बरोबर. आणि ते होत असताना असं प्रत्येकाला वाटतं की नाही याच्यापेक्षा आपलं सॉलिड झालं पाहिजे डेकोरेशन. असे काही अनुभव आले आहेत का म्हणजे काही कार्यकर्तेच असे असतात हौशी किंवा अति उत्साही की जे लोक सांगतात की अरे लावाना दोन हत्ती काय होत आहे आणि कारंजा चालू होत ते उडत आहे ना तिथे मोर लावाना दोन पाऊस पडल्याचा फील आहे आणि मोर असं काहीतरी झालंय का काही असं बरेच वेळा म्हणजे प्रत्येक वेळेला असं होत सर. तसं सांगायला गेलं तर आपलं खरं सांगायला गेलं तर ते कार्यकर्तेच आहे जे आपल्यासारख्या कलाकारांना घडवतात बरोबर. कारण कसं आहे की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या कलाकार म्हणून आम्हाला कळत नाही पण त्या गोष्टी एखादा लहान मुलगा पण येऊन आम्हाला सांगून जातो तेव्हा आम्हाला रिअलाइज होत हा ही गोष्ट इथे गेल्यानंतर चांगली होऊ शकते. म्हणजे एखादा अनुभव सांगतो त्यांना एखादा अनुभव असं सांगायला गेलं
तर आम्ही एका ठिकाणी असं वरती आम्ही पिलरच्या वरती आम्ही बीम लावून विषय संपवलेला. अच्छा, त्यावेळेला एक म्हणजे अक्षरशः बघायला गेलं तर 14 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला आणि तो मला सांगत होता की दादा आपण ह्याच्या वरती आपण काय करू शकतो का, की झेंड्या लावू शकतो किंवा आपण काही कळस वगैरे करू शकतो का. तर डिझायनर म्हणून म्हणजे किंवा कलाकार म्हणून आम्ही तसा विचार जास्त केला नव्हता त्या गोष्टीमध्ये. बरोबर. पण नंतर आम्हाला पण ते रिअलाइज झालं की अरे हा बाबा असं करून काहीतरी खूप चांगलं होऊ शकतं. तर म्हणून म्हणजे हे छोटासा पार्ट झाला, पण बरेचसे असं काहीतरी सांगून जातात ती लोक की म्हणजे जे आधी दिसलं होतं त्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं दिसतं. तर ह्या गोष्टी आम्ही खूप पॉझिटिव्हली घेतो जेव्हा एखादा कोणताही मुलगा किंवा कोणताही मंडळ मधला कोणताही एखादा कार्यकर्ता येऊन आम्हाला सांगतो, उलट ते आम्हाला आनंद वाटतं की ती लोक पण सजावटीमध्ये तेवढी इन्व्हॉल्वमेंट दाखवतात. मला असं वाटतं की तुझ्या यशाचं रहस्यच हे आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी ऐकून घेता आणि त्या ऐकण्यासाठी तयार असणार, हे मला असं वाटतं मोठ्या कलाकाराचं लक्ष. त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं की या गोष्टी आज तुझ्याकडनं मला कळल्या. आणि काय असतं तर बेसिक्स आपण कधी कधी विसरून जातो, तर माझ्याही त्या निमित्ताने रिव्हिजन होत आहे. बरोबर गेले. बर, आता मला पुढचा प्रश्न सांग बरं की कधी असं काही डिझाईन मध्ये डिटेलिंग तुम्ही कशा पद्धतीने करता, म्हणजे कोण करतं बेसिकली, तू तू करतोस का पप्पा करतात, कोण करतं? डिझायनिंग बद्दल डिटेलिंग सांगायला गेलं तर मी आता जसं सेट वगैरे सांभाळतो तसंच मी आणि माझी बायको आम्ही दोघंही डिझायनर आहोत, म्हणजे कॉम्प्युटर वर्क वगैरे किंवा 3D डिझाईन सगळं आम्ही तसं सगळं आम्ही डिझायनिंग वगैरे करतो. डिझाईन 3D डिझाईन पण करतो, बायको करतो, आम्ही दोघंही करतो. आम्ही मग तसं दोघं आता सध्या आम्ही नवीन ट्रेंड चालू केलाय की आपलं दरवेळेला कसं आम्ही मॉडेल वगैरे द्यायचो की मॉडेल वगैरे ते बनवून बसा, पण ह्यावेळेला आम्ही जरा क्रिएटिव्ह किंवा अजून अपग्रेड होऊन आम्ही व्हिडिओ वगैरे आता पब्लिश करायला लागलो, म्हणजे लोकांना वॉक थ्रू दाखवतो की आम्ही तिकडून फिरून दाखवतो की म्हणजे कसा सेटअप कसा दिसेल, कसा वाटेल वगैरे सगळं, किंवा बापाच्या इथे घेऊन जातो म्हणजे त्यांना मग ते सगळं बघितल्यानंतर संपूर्ण कळतं की आमचं सेटअप कसा होणार. एक्झॅक्टली. म्हणजे पूर्वी हे चॅलेंजेस खूप येत असतील ना की अरे कसं दाखवायचं, अरे मग तिकडे गेल्यानंतर मग सगळी चित्रच असतील किंवा तुम्ही छोटे छोटे मॉडेल्स बनवलेले असतील त्याचे, पण आता जरा हे सोपं झालंय. बरोबर. आता हे खूप सोपं झालंय. पूर्वी असं काही व्हायचं का, काही चॅलेंजेस यायचं का की तुम्ही खूप अप्रतिम डिझाईन केलेलं आहे आणि एखाद्या मंडळाने सांगितलं की नाही यार हे नको यार आपण काहीतरी हे करूया, असं कधी झालंय का? असं जास्त नाही, थोडं वगैरे असं झालंय म्हणजे एकाच दोन वेळेला. कारण कसं आहे, आधी आम्ही डिझायनिंग वगैरे तेवढं नसायचं तेव्हा अमन सर जे आहेत ते पूर्ण स्केच काढायचे आणि त्यांचा स्केच मध्ये हात मी तरी कधी पकडू शकत नाही जिथपर्यंत मला वाटतं. आणि त्यांचे स्केच असे असतात की एखाद्या म्हणजे नवख्या माणसाला पण लगेच समजतील की काय करून देणार, तर तेव्हा ते म्हणजे असं जास्त असे चॅलेंजेस कधी आले नाहीत की मंडळाला म्हणजे एक स्केच दाखवलं तरी त्यांना आवडायचं की म्हणजे त्यांना समजायचं काय झालं ते सर त्याचे तेवढे कलाकार आहेत मोठे दाखवले. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्या संपूर्ण कलाकृतीवरचे त्यांना विश्वास येत काय, बरोबर डिटेल तेव्हाच दाखवतात त्याच्यामुळे मंडळालाही काही प्रॉब्लेम येत नाही. आणि कसं असतं ना की गणेश उत्सव किंवा कुठलाही उत्सव आपला जो उत्सव असतो त्याच्यामध्ये ना सगळेच जण इतकी मनापासून इन्वॉल्व असतात ना, म्हणून त्या ते लोक ना डिटेल पण खूप बघत असतात कार्यकर्ते असं वाटतं मला. बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं असं की नाही अरे अरे हा आपण त्याच्यावरती काहीतरी आपण काहीतरी झेंडा लावूया का किंवा करस बनवूया का, सगळेजण इतके मनापासून त्याच्यामध्ये इन्वॉल्व असतात. बरोबर. ते त्यांचं बापाबद्दलच प्रेमच म्हणतो. बरोबर. आणि त्यानंतर ते खूप आवडतं, त्याच्यानंतरचा होणारा आनंद म्हणजे काही सांगता येईल का तुझा एखादा आनंद? तसंच बघायला गेलं तर जेव्हा गणपती आता सगळे बापा वगैरे आल्यानंतर 1-2 दिवसानंतर दिवसाला कमीत कमी 15-20 किंवा 25 फोन असतातच की दादा तुम्ही काय सेटअप केलं, दादा काय, तर त्यावेळेला जो म्हणजे काम करताना किंवा ती मेहनत करताना जो स्ट्रेस असतो, त्रास झालेला असतो, धावपळ झालेली असते, तर ते सगळं बघायला गेलं तर एकदम ड्रेन होऊन जातं, ते सगळं निघून जातं आणि वेगळाच आनंद आणि स्वतःबद्दल जो कॉन्फिडन्स असतोय वेगळीच ऊर्जा असते ती की म्हणजे चार लोकांमध्ये वावा होतोय, सेटअप चांगला झाला वगैरे, आपलं कामाचं कौतुक होत तो जास्त सगळ्यात मोठा आनंद तो असतो. बाकी कधी म्हणजे कधी बजेट ओव्हर निघून गेलं असेल किंवा काय म्हणजे पहिलं असतं सुरुवातीला की अरे यार तेवढा होता खर्च होता त्याच्यापेक्षा जास्त खर्च निघून गेला, पण जेव्हा 4-5 लोक येतात तेव्हा त्याचे कौतुक करतात त्याच्यानंतर ते सगळं म्हणजे आठवतच नाही की असं काय, उलट असं होतं की पुढच्या वर्षी आपण अजून जोमाने आपण काम करूया म्हणून, तर ती एक ऊर्जा मिळते. वा. पण आता हाच माझा पुढचा प्रश्न आहे की
बजेट मध्ये चॅलेंजेस काय येतात, म्हणजे समजा एखाद्याने सांगितलं की बाबा हा बाबा आमचा अमुक सांगितलं अमुक गोष्टी उठतील म्हणून बरोबर, पण आता छान करायचं उत्तम करायचं सगळ्यांना आवडलं पाहिजे बरोबर की नाही, तर ह्याकरता आपण काही गोष्टी आपल्या सुद्धा त्याच्यामध्ये ऍड करत जातो दिसत आपल्याला, कारण हे केलं ह्याच्यात असं केलं तर अजून छान होईल वगैरे वगैरे असं बरोबर की नाही. तर असं होतं का कधी की यार ओव्हर बजेट हे खूपच चाललंय आणि यार आता काय करायचं असं कधी झालं, मग त्यातून काही मार्ग काढलाय वगैरे असं कधी झालं एखादा किस्सा? असं बघायला गेलं तर असं मोस्ट ऑफ असं होतच म्हणा, कारण का दोन तीन दिवस आधी म्हणजे बाप्पा बसणार आहे त्याच्या पाच दिवस आधी वगैरे असं समजून जात की आता सगळं ओव्हर गेलेलं आहे, पण आता एवढं सगळं केलं आपण आणि एवढूशा ह्या नसेल, आता तेवढं आता बजेट आपल्याकडे नसेल आणि तेवढीशा दोस्तीसाठी जर आपण व्यवस्थित केलं नाही तर ते बजेटचं पण दुःख असेल आणि परत काय चुकीचं झालं तर नाव खराब होण्याचं पण दुःख असेल, तर त्यापेक्षा एक तरी गोष्ट आपण जपू शकतो ती म्हणजे नाव. आणि कारण का नावावरतीच म्हणजे मग पुढची कामं वगैरे तशी ते मिळत पण जातात आणि त्याच्याने आपल्याला प्रसिद्धी मिळते, तर म्हणून मग ते ती गोष्ट साईडला ठेवून आता जे आहे ते आपल्याला सगळं चांगलं करायचंय आणि लोकांना सगळ्यांना आवडेल असंच सगळं आपल्याला करायचं, तर आपण मग नंतर त्या गोष्टी साईडला ठेवून आम्ही फक्त सेटअप कडे लक्ष देतो. म्हणजे ठीक आहे गेला तर गेला पाहिजे असं कधी असं ऍडजस्टमेंट केली आहे का की तरी नाही बघत समजावं असं अजूनपर्यंत ऍडजस्टमेंट कधीच केली नाही, कारण का अमन सरांचं म्हणजे ती स्पेशालिटी आहे की म्हणजे त्यांनी कधीच ते जास्त एवढं बजेटला शक्यतो ती लोक तो इग्नोरच करतात ते. आणि दुसरं सांगायला गेलं तर ती त्यांची ऍक्च्युली स्पेशालिटी आहे की आपण काहीतरी चांगलंच द्यावं, कधीच त्यांनी असं केलं नाही की म्हणजे इकडे आपण थोडस कॉम्प्रोमाइज वगैरे करू शकतो, त्यांनी जे पण केलं ते स्वतःच 100% दिलं म्हणून त्यांचे सेटअप वगैरे तेवढे प्रसिद्ध आहेत सगळीकडे. पण आता मुंबईचा राजा बरोबर याचं तुम्ही ह्या वर्षी सुद्धा तुम्ही त्याचं डेकोरेशन करता, त्याचं त्याची जी काही कलाकृती आहे ती उभी करता बरोबर, तर मुंबईचा राजा बरोबर किती वर्षांचा तुमचा हा प्रवास आहे आणि मुंबईच्या राजासाठी स्पेशल तुम्ही असं काय प्रत्येक वेळी डोक्यात ठेवून डिझाईन करत असता? मुंबईचा राजा आम्हाला 6 वर्ष झाली आम्ही मुंबईच्या राजासाठी काम करतोय. अच्छा ह्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो. 2012 साली अमन सर आणि माझी मम्मी इकडे गणेशगल्ली दर्शनाला आलेले. अच्छा त्यावेळेला बापाच्या समोर म्हणजे जेव्हा बापाच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी बघितलं की बापाच्या मागे सफेद कपडा किंवा आपलं कलरफुल फक्त एक कपडा लावलेला आणि बाहेर सजावट एकदम उत्कृष्ट आणि सगळी सुंदर केलेली आणि आतमध्ये फक्त प्लेन कपडा होता. त्यावेळेला बापाच्या मनात आलं की म्हणजे पप्पा माझ्या मम्मीला बोलले की जेव्हा मी या बापाचं काम करीन त्यावेळेला पूर्ण आतमध्ये मी माझी सजावट करेन, त्या बापाला पण पूर्ण मी सजली आणि कर्मयोगाने आणि बापाच्या आशीर्वादाने 2012 साली हे घडलं प्रसंग घडला आणि 2013 साली आम्हाला गणेश गल्लीत मुंबईच्या राजासाठी काम करण्याची संधी मिळाली. तर ती जी संधी मिळाली तेव्हा एक वेगळी ऊर्जा होती आमच्या मनात की आपण बाहेर तर करूच बाहेर तर सगळं करू पण आपण बापाला पण आपण खूप चांगल्या प्रकारे सजवू जेणेकरून आपण काहीतरी वेगळे पण देऊ शकतो जे अजूनपर्यंत कोणी केलं नाही ते आता आपण करूया म्हणून. वा किती छान, म्हणजे जवळजवळ 2013 पासूनचा हा प्रवास आहे बरोबर ना? हो बरोबर. मग आता किती म्हणजे साधारण किती वर्ष झाली आता जवळ 10-11 वर्ष झाली? नाही आम्हाला 6 वर्ष झाली. 2013 साली आम्ही सोरडी सोमनाथ सजावट साकारलेली, त्याच्यानंतर 2014 साली आम्ही जेजुरीची संकल्पना साकारलेली, 2016 साली आम्ही बद्रीनाथची सजावट बरोबर, परत 2017 साली आम्ही सजावट साकारलेली ती आपलं गोल्डन टेम्पलची आणि त्याच्यानंतर 2018 साली आम्ही कोणार्क मंदिराची सजावट साकारली आणि त्याच्यानंतर आपलं कोविड वगैरे आल्यामुळे आपल्याला ते मिळालं नाही, मग त्यानंतर लगेच आता 2023 साली आता आपण ह्यावेळेला किल्ले रायगड आपण साकारतोय. वा 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 वा. म्हणजे थोडक्यात काय की आपलं मुंबईचा राजा म्हटल्यानंतर एक भव्य दिव्यता त्याच्यामध्ये हवीच बरोबर की नाही? यापूर्वीही आपण बघितले तर अनेक सेट्स असेच होते भव्य दिव्यच होते बरोबर की नाही? मग आता तुम्ही विचार करताना काय विचार करता, समजा ह्या वर्षी आपण रायगड साकारायचा असा आपण एक विचार ज्या वेळेला करतो त्यावेळी काय मंडळ सांगतं तुम्हाला की नाही, की तुम्ही एक सांगता की नाही ह्या वर्षी आपण असं करून बघूया म्हणून
असं ते मंडळ आणि आमच्या मधलं ते कोऑर्डिनेशनच असतं म्हणा, कारण म्हणजे डिस्कस करून आपण संवादात दोन तीन सब्जेक्ट मानतो आपण असं करूया तसं करू, मग त्याच्यानंतर मग मंडळ आणि आमचं एकमत होऊन जातं की आपण यावेळेला किल्ले रायगड, म्हणजे एक्झाम्पल देतो किल्ले रायगड वगैरे आपण बांधू शकतो म्हणून त्याची सजावट आपण सांगूया. साधारण याच्या डिस्कशनला किती वेळ लागतो? म्हणजे लगेच होतं एकाच मीटिंग मध्ये हा झालं हे असं? ओके ओके ओके. शक्य कधी कधी लगेच झालंय, कधी कधी एकाच दोन दिवस वगैरे असे या गोष्टीसाठी लागतात. बरोबर. कारण काय आहे की मंडळाला सुद्धा जपायचं आहे की नाही बाबा आपलं प्रत्येक वेळी आपण भव्य दिव्य म्हटल्यानंतर ऑफकोर्स म्हणजे माझ्या तरी डोळ्यासमोर पटकन येताना हे आपलं मुंबईतलं सर म्हणा तुम्ही तर मला मुंबईचा राजा येतो, पण त्याच्यामध्ये कसं असतं एक छान वॉक थ्रू तुम्हाला द्यायचा असतो. असं नसतं की गणपतीच्या मागेच काहीतरी सजावट आहे आणि संपलं बाबा, तसं नाही. तर एक तुम्हाला वॉक थ्रू द्यायचा असतो की गेट मधनं निघाल्यापासून ते बाप्पाच्या समोर जाईपर्यंत असा हा संपूर्ण एक प्रवास असतो. बरोबर. तर मग त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागतो. बरोबर ना. मग ह्या वेळेला तुम्ही रायगड साकारता किंवा यापूर्वीही जे काही तुम्ही वेगळे वेगळे असे देखावे साधा तिथे साकारलेले आहेत. आता एक महत्वाचं चॅलेंज मला असं वाटतं की तो म्हणजे ह्या गणपतीचा असेल की ह्याची उंची खूप आहे या मंडळाची. बरोबर ना. मूर्तीची उंची खूप असते, बाप्पा खूप उंच असतो 22 फूट. बरोबर ना. तर त्यावेळेला तो बाप्पा छान आत जाण्यासाठी किंवा पुन्हा बाहेर येण्यासाठी ह्याच्यासाठी तुम्ही काय महत्वाच्या गोष्टी करता त्याच्यामध्ये, काय गोष्टी त्याच्यामध्ये आधीच करून ठेवता की छान बाप्पा असं स्टार्ट मध्ये आत गेला पाहिजे तसाच बाहेर आला पाहिजे ह्याच्यासाठी? ह्याच्यामध्ये खर तर बाप्पा म्हणजे तिकडे साकारला जातो. बरोबर. आणि जेव्हा विसर्जनाची वेळ असते तेव्हा बाप्पा मागचा जो म्हणजे त्यांचा वॉल आहे ती मागची वॉल ओपन करून ते बाप्पा तिकडून निघतात. तर त्यावेळेला सजावट करताना हे पूर्ण डोक्यात घेऊनच सजावट करावी लागते की आपण सगळं बाहेर जे काय हॅवी सगळं स्ट्रक्चर आहे जे कोल्याला वगैरे खूप त्रास होतो ते सगळं आम्ही बाहेरच लावतो. आणि बाप्पाच्या जे आजूबाजूचा परिसर आहे तो एकदम आम्ही हलका ठेवतो, म्हणजे ते एका तासामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये सगळं खोलून ते आपल्याला काढता येऊ शकतं, म्हणजे जेणेकरून बाप्पाला बाहेर जाण्यासाठी अडचण नाही. तर तो सगळा विचार करूनच ती सगळं डिझाईन करावं लागतं. बरोबर. म्हणजे नुसतं फक्त आपण छान छान डेकोरेशन करतोय असं करून चालणार नाही, गोष्टींचा आपण सगळं टेक्निकली विचार करावा लागतो की आपल्याला हलकं फुलकं काय करू शकतो की जेणेकरून ते लगेच आपल्याला खोलता येऊ शकतो. यावर्षी आपण किल्ले रायगड साकारतोय. किल्ले रायगड हा असाही खूप भव्य दिव्य आहे. बरोबर आहे की नाही? संपूर्ण भारताचं लक्ष असेल की बाप रे बाबा हे कसं काय तुम्ही साध्य करणार आहात, तर यासाठी तुम्ही काय डिटेलिंग केलेली आहे? तसं सांगायला गेलं तर किल्ले रायगड आपण लावायचा जो प्रयत्न करतोय, खर तर जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते इतके मोठे आहेत की 80x200 मध्ये ते सामावणं इम्पॉसिबल आहे. तर या गोष्टीमध्ये आम्ही प्रयत्न करतोय की त्यांच्या किती जवळ जाऊ शकतो, म्हणजे रायगड उभारणं म्हणजे महाराजांच्या थोडं जवळ जाणत होतं, तर आम्ही जेवढं त्यांच्या जवळ जाऊ शकतो तेवढं आम्ही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि मुख्यतः सांगायला गेलं तर आधीचे जे सगळे सेटअप झालेले आहेत आमचे, जे पण काही मंदिरं वगैरे आम्ही लावले ते सध्या अस्तित्वात आहेत. आम्ही त्यांचे पिलर वगैरे आम्ही सगळे त्यांची साईज घेऊ शकतो, कलर्स आहे त्याची आम्ही साईज घेऊ शकतो. परंतु जो आपला रायगड आहे त्या रायगडाचा आपल्या महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला असेल त्यावेळेला तो सोहळा सगळा कसा झाला असेल ह्याचा फक्त चौथीच्या पुस्तकामध्ये असो किंवा काही पेंटिंग मध्ये थोडंफार आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. पण ते आम्ही आमच्या कल्पनेतून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि रायगडात छोटे मोठे डिटेल्स आहेत, छोटे छोटे पण ते खरं तर खूप मोठे डिटेल्स आहेत. पण ते आम्ही जसं शिरकाई देवीचं मंदिर आहे, जसं जगदीश्वराचं मंदिर आहे, परत आम्ही महाराजांची समाधी पण आम्ही तिकडे दाखवतोय सजावटीमध्ये. कारण महाराजांच्या समाधीशिवाय रायगड हा अपूर्णच आहे, तर तो दाखवणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बरोबरच नगरखान्याचा जो आतमधला परिसर आहे जी राज्यसभा भरायची तो खरं तर आम्ही तो खरं तर कोटियाड म्हणजे तिकडच्या आर्किओलॉजिस्टशी आम्ही बोललो, आम्ही संवाद साधला तेव्हा ते आम्हाला बोलले की हा कोटियाड होता. अच्छा. मध्ये कारंजा होता, परत त्याच्या दोन्ही बाजूला आपले खांब होते आणि खांब वरती आपला कौलार आपले छत होता. अच्छा. असा कोटियाड होता आणि समोर नगरखान्याच्या एकदम समोर महाराज बसायचे. अच्छा. तर त्यांनी सांगता सांगता एक डिटेल आम्हाला सांगितले की
ते डिस्टन्स जवळजवळ आपलं 175 की 180 फुटाचं डिस्टन्स आहे जिथे महाराज बसायचे आणि जिथे आपला नगरखाना आहे. पण त्यांनी ते असं डिझाईन केलेलं की नगरखान्यातून म्हणजे जे आपण हळू आवाजात पण बोलायचो ते सगळं संवाद महाराजांपर्यंत पोहोचायचे. तर हे त्यांची बरीचशी डिटेल होते. पण आता हे सगळे डिटेल आणि ह्या सगळ्या टेक्निक्स आपण इकडे दाखवू नाही शकत. म्हणून जेवढं काही प्रयत्न होऊ शकतो जेवढं महाराजांच्या जवळ जाऊ शकतो तेवढा आम्ही रायगड उभारण्याचा प्रयत्न करतोय. वा वा वा. मग याच्या करता काही म्हणजे समजा एखादं मंदिर आपल्याला उभारायचं आहे बरोबर कोणाक मंदिर असेल किंवा अजून कुठले आता ते रायगड आपण उभारतो बरोबर. मग याच्याकरता तुम्ही जाऊन तिकडे असं एक परत एकदा एक म्हणजे पाहणी करून येता का? हो आम्ही तर ती पाहणी करावीच लागते कारण का फोटो जे आपण गुगल वरती सध्या गुगल बाबा आपल्या सोबत आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे पण काय सर्च करतो आपल्या बाहेरचं मंदिर वगैरे आपल्याला मिळतं. जसे त्याच्या बाजूला जशी माणसं उभी आहेत त्या माणसांची साईज घेऊन आम्ही मंदिराची साईज आपण एक्सेप्ट करू शकतो की काय असेल काय नाही. परंतु जे इंटिरियर वगैरे असतात मंदिराचे ते काही करून तिकडे जाऊनच सगळे डिटेल घ्यावे लागतात की इकडे खांब किती फुटाचा आहे किंवा समजा आता खांब खूप मोठा आहे 20 फुटाचा आहे पण आता जर आपण जर सजावट आपण साकार केली तर 20 फुटाचा आपण जर तिकडे खांब जर उभा करायचा प्रयत्न केला तर ते तसंच पुढच्या पुढे 150 आणि 200 फूट वर शक्य नाही आहे. त्याच्यात मग तो खांबची साईज छोटी करायची. त्या खांबाची साईज छोटी करण्याबरोबर आपल्या मंदिराची पण थोडं स्केल डाऊन करावं लागतं किंवा काय काय मंदिर खूप छोटी असतील तर त्यांना दर मोठा करावा लागतं. तर स्केल वाईज आपल्याला तिकडे खेळावंच लागतं कारण का तेवढ्या जागेमध्ये बसणं पण खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे असं म्हणूया आपण की खऱ्या अर्थाने तुम्ही ते रिकन्स्ट्रक्टच करतात पुन्हा. हो तसंच म्हणतोय. बरोबर की? बरोबर. वा वा वा. खूप मेहनत आहे यार याच्यासाठी. मग अंदाजे याला वेळ किती लागतो? म्हणजे समजा आपण असं धरून चाललं की मुंबईचं राजाचं डेकोरेशन आहे याला साधारण तुम्ही किती वेळ घेता संपूर्ण प्रोसेसला? म्हणतोय आम्ही संपूर्ण प्रोसेस जसं कळलं आपल्याला जसं मंडळाकडून म्हणजे समोर मंडळाकडून सगळं सहमतीने आला विषय की आपण हा विषय मांडतोय जसं रायगड मांडतोय. कधीपासून सुरुवात होती याची? ह्या गोष्टीची जवळजवळ 2 ते 3 महिने आधी सुरुवात होते. अच्छा. ते सगळं सांगितल्यानंतर मग आम्ही त्या लोकेशनवर जातो तिकडची सगळी रेकी करतो ते सगळं बघतो मंदिर कसं आहे काय आहे त्याच्या आतमधले पिलर काय आहेत एक एक बारकावे बघावे लागतात आणि मग त्या हिशोबाने पूर्ण 3D मध्ये वगैरे सगळं आम्ही ते डिझाईन करतो की त्या आता जसं इकडे परत मंडळात पण येतो मंडळाच्या मैदानाची पुन्हा साईज घेऊन त्या साईज मध्ये आम्ही ते मंदिर कसं बसेल त्याचं सेंटर काय असेल मंदिराचं म्हणजे गाभाऱ्याची बसलेली देवाची मूर्ती असेल ती बरोबर सेंटरला आहे की नाही म्हणजे बाहेरून पण आपल्याला मूर्ती दिसू शकेल तर ती सगळी सेंटर बघून ते मंदिर सगळं त्याच्यात बसवून थोडंसं कमी जास्त किंवा हाईट कमी जास्त करून ते बसवण्याचा प्रयत्न करतो. मग ते एकदा बसलं ऑटो कॅड वरती आपल्याला लाईन ड्रॉइंग वगैरे सगळी बसल्यानंतर मग आम्ही त्याची 3D डिझाईन ची प्रोसेस आम्ही सुरू करतो. अच्छा. जी म्हणजे कमीत कमी 7 दिवस किंवा जास्तीत जास्त 15 ते 15-20 दिवस त्या गोष्टीसाठी लागतात. अच्छा. मग व्यवस्थित त्याची मग व्हिडिओ वगैरे बनवू एकदा सगळं मग रेडी झाल्यानंतर मग त्याच्या काम सुरू करायच्या आधीच ते पिलर वगैरे जे बनवायचे असतात ते मग माती काम करणारे म्हणजे जे आर्टिस्ट असतात तर त्या आर्टिस्टला आम्ही ते सगळं काम देतो. म्हणजे इकडे काम सुरू करायच्या आधीच आमचं 15 ते 20 दिवस काम गोडाऊनवरती किंवा वर्कशॉप वरती तिकडे चालू. अच्छा. ओ म्हणजे साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये जर गणपती येत असेल बरोबर तर तुम्ही हे जून पासून सुरू करा. जूनच्या मध्यापर्यंत म्हणजे 15 जून नंतर वगैरे सगळी काम अशी सुरू होतात. त्या 15 जूनच्या आधी सगळं जवळजवळ डिझाईनिंग पार्ट हा सगळा संपलेला असतो. अच्छा. म्हणजे साधारण ही संपूर्ण प्रोसेस मे महिन्यातच सुरू होते असं म्हणायला हरकत नाही. डिस्कशन लेवलला किंवा आपण आयडियाज काढणं असं काढणं तसं काढणं महिन्यात असं की म्हणणार करून की हा बाबा आपल्याला असं काहीतरी करायचंय किंवा असं बघूया आपण विचार करूया अजून काहीतरी 2-3 ऑप्शन तुम्ही पण द्या आम्ही पण देतो त्यामध्ये सहमतीने आपल्याला काय उभारायचंय काय नाही तर ह्या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये असतात. वा वा. बरं आता मगाशी तू विषय सांग बोलता बोलता बोललास की गाभारा म्हणजे त्याचं सेंटर काय असलं पाहिजे वगैरे तर मुंबईचा राजा याचा जो गाभारा आहे त्याच्याकरता तुम्ही काही वेगळे एफर्ट्स घेता का? हो नक्कीच वेगळे एफर्ट्स घ्यावेच लागतात कारण का जो तो गाभारा आहे तो असा लांब आहे म्हणजे असा बराच लांब आहे आपला 80 फुटापर्यंत लांब आहे पण जो वाईड विड्थ आहे ती विड्थ जवळजवळ आपल्याला 20 फूट मिळते आणि मूर्ती आहे आपली 22 फुटाची त्यामुळे असं लांब असा पूर्ण आपला तो स्ट्रक्चर असतो आणि गर्दी एकतर एवढी असते मुंबईच्या राजाला एवढी गर्दी होती की माणसं जेव्हा सगळे आतमध्ये येतात त्यावेळेला ती जागा नसते त्यामुळे आम्हाला 20 फुटामधून आम्ही जास्त आतमध्ये येऊ नाही शकत
तर मग आणि एकतर आतमध्ये जास्त येऊ नाही शकत, त्यामुळे आम्हाला वॉल पूर्ण सजावट करावी लागते आणि ती पण अशी करायची कारण का आम्हाला बॅलन्स सांभाळायचा की आम्ही बाहेर आता एवढं मोठं मंदिर बांधलं आणि आतमध्ये आपण जास्त पण काय हलकं नाही करू शकत, ते वजन किंवा असं आपला राजा बसल्याचं वाटलं पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही ती पूर्ण सजावट अशी समोरून हॅवी होईल म्हणजे चांगलं असं दिसेल असं आम्ही प्रयत्न करतो. बरोबर की बाहेरून सॉलिड एकदम महजा मध्ये राजा बसलेला आहे आणि महज बाहेर फार कपाल झालेला आहे बरोबर, आणि बाहेर आतमध्ये महलात राजाच्या पाठीमागे पोकळे निघालेली आहे भिंतीची, तर ते तसं चालणार नाही बरोबर. तर त्याच्यामुळे याची काळजी तुम्ही विशेष घेता बरोबर की नाही. मुंबईचा राजा हा खऱ्या अर्थात मुंबईचा राजाच वाटला पाहिजे बरोबर की नाही. वा बर, आता आपण अजून थोडस कधी किंवा असं आपण म्हणूया की मुंबईचा राजा याच्यापर्यंत याच्यामध्ये आतापर्यंत तुझा वाटलेलं किंवा तुम्हाला वाटलेलं दोघांनाही पप्पांना सुद्धा की आपलं हे सर्वोत्तम डिझाईन झालंय असं कुठलं डिझाईन आहे किंवा अजून ते व्हायचंय असं तुम्हाला वाटत, तुमच्या मनात एखादं डिझाईन आहे की हे कधी ना कधीतरी मुंबईच्या राजाला व्हायला पाहिजे असं पाहिजे असं. सर्वोत्तम डिझाईन सांगायला गेलं तर असं कधीच मला वाटलं नाही कारण का आम्ही जे पण काही प्रयत्न केले मुंबईच्या राजासाठी मुंबईच्या राजासाठी सजावट उभारण्याचे जे पण काही प्रयत्न केले ते आम्ही आतून पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न केला की काय केल्यावर आपल्याला ते खूप सुंदर दिसेल. तर मग असा फेवरेट असा कुठचा असा आवडीचा नाही, मला सगळेच मंदिर असे सगळेच आवडतात. आणि आता जो रायगडाचा जो विषय आहे खरं सांगायला गेलं तर आता मनापासून असं वाटतंय की मुंबईच्या राजाला आपला रायगड असा काहीतरी असा वेगळा लागला पाहिजे जो कुठेच कधी असं शक्य तो लागला नाही बरोबर. म्हणून त्या बाजूने आम्ही जास्त विचार करतोय की असं काय वेगळेपण बघायला भेटेल लोकांना जे दुसरीकडे असं काय बघायला मिळणार नाही जे फक्त आपल्या मुंबईच्या राजाकडेच आपली सजावट बघायला मिळेल. अक्षय ऐका मंडळीमध्ये तुझ्याकडनं काही गोष्टी ऐकून तुझे अनुभव ऐकून आणि तू जे काही डिटेल्स या संपूर्ण देखावामध्ये केलेले आहेत त्या ऐकून सुद्धा खूप मजा आहे. आणि आता मंडळी आता वेळ झालेली आहे की आपण पुन्हा एकदा पुढच्या भागामध्ये भेटायचे. पण तत्पूर्वी मंडळाच्या संकल्पनेतून आता साकार झालेला आहे तो म्हणजे शिवकालीन रायगड आणि तो पाहण्यासाठी तुम्ही सुद्धा उत्सुक असाल, मी सुद्धा खूप उत्सुक आहे. भेटूया गणेश गल्लीमध्ये, पण तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. मुंबईचा राजा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ऐका मंडळी हे आमचं पॉडकास्ट पाहायला सुद्धा विसरू नका. ऐकलं का मंडळी? धन्यवाद.